दोडामार्ग तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 65% इतके मतदान झाले आहे. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असल्याने दोडामार्ग तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकात मतदार राजा कोणाची दिवाळी तर कोणाचे दिवाळे काढणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. दोन टप्प्यात मतमोजणी होणार असल्याने अवघ्या 1.5 तासात साऱ्या ग्रामपंचायतीचे निकाल हाती येतील असे तहसीलदार रोहिणी रजपूत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तालुक्यात 28 पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित 25 ग्रामपंचायतीसाठी सोमवारी 74 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. किरकोळ बासाबाचीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया पूर्णतः शांततेत झाली. 25 ग्रामपंचायतपैकी 23 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 78 तर 214 सदस्य पदांपैकी 104 सदस्य बिनविरोध झाल्याने उर्वरित 110 जागेसाठी 171 उमेदवारांसाठी मतदान झाले. तालुक्यातील 13,387 पुरुष तर 12,916 स्त्री असे एकूण 26,303 मतदारांपैकी सरासरी 65% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात संपर्क यंत्रणेचा तुटवडा व ग्रामीण तालुका यामुळे मतदानाची निश्चित आकडेवारी समजली नसली तरी उशिराने सीलबंद मतदान यंत्र तहसील कार्यालयात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता साऱ्यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. सकाळी 10 पासून तहसील कार्यालयाच्या ठिकाण उभारलेल्या सभा मंडपातच मतमोजणी पार पडणार आहे. एकूण 13 टेबलवर मतमोजणी होणार असल्याने पहिल्यांदा 13 व दुसऱ्या राऊंडमध्ये 12 ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे.